नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे आज रात्री मध्यरात्री तसेच पुढील चोवीस तासामध्ये दहा जुलै रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर बघूया तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व परिसरामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे आज रात्री मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे रत्नागिरी साखरपा माखजन या सर्व परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पहाटेच्या दरम्यान पाऊस जोर थोडा जास्त राहील आणि आज रात्री मध्यरात्री या ठिकाणी बघितला असता मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे रत्नागिरीच्या किनारपट्टीला पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे नेरवा मुलगुंड रत्नागिरी हा जो परिसर आहे या सर्व परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री पावसात जोर थोडा जास्त राहील जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तसेच या परिसरामध्ये बघू शकता चिपळूण गुहागर खेड दापोली प्रतापगड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आज रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतोय रायगड जिल्ह्याकडे बघितला असता अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र आज रात्री मध्यरात्री मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या सर्व परिसरामध्ये आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पावसाचा जोर जास्त राहील या ठिकाणी अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर आहे दहा जुलैच्या दुपारनंतर मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या परिसरामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तर मुंबई आणि नवी मुंबई या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त राहील ठाणे उल्हासनगर या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दहा जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तसेच याच ठिकाणी आज रात्री आणि मध्यरात्री बघितलं असता मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे किनारपट्टीला पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्री या सर्व परिसरामध्ये आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या सर्व परिसरामध्ये तसेच पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील मुसळधार पावसोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील आज रात्री आणि मध्यरात्री बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीच्या दरम्यान पालघर जिल्ह्यामध्ये पाऊस जोर जास्त वाढण्याची शक्यता आहे तसेच पुढील चोवीस तासामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये आहे एकंदरीत बघितला असता किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज रात्री मध्यरात्री तसंच पुढील चोवीस तासामध्ये तर या ठिकाणी बघू शकता नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता नागपूर जिल्ह्यामध्ये आसपास आजच्या लगतच्या काही परिसरांमध्ये पुढील चोवीस तासामध्ये आहे काटोल कोडाली सावनेर रामटेक नागपूर या सर्व परिसरामध्ये तसेच याच ठिकाणी आज रात्री मध्यरात्री बघितला असता जोर जास्त राहील नागपूर जिल्ह्यामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे नागपूर तसेच सावनेर काटोल कोडाली हा जो सर्व परिसर आहे रामटेक मौदा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस भंडारा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस अशक्यता आज रात्री आणि मध्यरात्री आहे तसंच पुढील चोवीस तासामध्ये याच ठिकाणी बघितलं असता या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय भंडाराकडे देखील जोर जास्त राहील गोंदियाकडे पुढील चोवीस तासामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त ठिकाणी राहील तसेच आज रात्री आणि मध्यरात्री गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील मुसळधार पाऊस देखील तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आहे मध्यरात्री पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे गडचिलीकडे बघितला असता गडचिली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आज मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस जोर थो थोडा जास्त राहील गडचिली जिल्ह्यामध्ये आणि याच ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता गडचिली जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे गडचोली चामोर्ची मुलचरा एटापल्ली आहेरी भांबरगड जवळपास संपूर्ण भागामध्ये चंद्रपूरकडे बघितला असता चंद्रपूर, चंद्रपूर राजुरा भद्रावती मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान जोर थोडा वाढण्याची शक्यता देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसेच यवतमाळकडे बघितलं असता यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आणि रात्रीच्या दरम्यान देखील पुढील चोवीस तासामध्ये दहा जुलैच्या रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे तसेच याच ठिकाणी आज रात्री आणि मध्यरात्री बघितला असता जोर जास्त राहील आज रात्री मध्यरात्री मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील होण्याची शक्यता यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याकडे देखील आहे वर्धा सेलू तुळजापूर तसंच आसपासच्या लगतच्या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्री आहे याच ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय वर्धा सेलू तुळजापूर बारबडी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दहा जुलैच्या रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते अमरावतीमध्ये मध्यम स्वरूपाचा राहील पुढील चोवीस तासामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे अमरावती चांदूर मोजरी हा जो परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय याच ठिकाणी आज रात्री मध्यरात्री मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस अचलपूर चिखलदाराकडे थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे अकोलामध्ये बघितलं असता अकोलामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान जोर कमी राहील आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता अकोलामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस अकोट तेलाराकडे जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तसेच वाशिममध्ये बघितलं असता आज रात्री आणि मध्यरात्री वाशिम जिल्ह्यामध्ये बघू शकता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे आज रात्री मध्यरात्री पाऊस जोर कमी राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये आहे जोर कमी बघायला मिळू शकतो बुलढाणाकडे बघितला असता आज रात्री मध्यरात्री बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तसेच याच ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर एरंडोल हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे आज रात्री आणि मध्यरात्री शक्यता फार काही नाही हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ अंशतः अंशता वातावरण राहील वात्राण कोडे देखील बघायला मिळेल जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज रात्री अंशतः वातावरण वाताऊन कोडे राहील शक्यता फार काही नाही हलक्या सरी बघायला मिळू शकतं तुरळक ठिकाणी तसंच पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा पावस शक्यता आहे साक्री तालुक्याकडे पुढील चोवीस तासामध्ये जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसेच बाकी भागकडे मात्र जोरदार पाऊस असू शक्यता आहे या ठिकाणी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा हा जो सर्व परिसर आहे तसेच या भागामध्ये भा भागा चोपडा भालवाडी हा जो काही परिसर आहे जळगाव जिल्ह्याचा उत्तर भाग या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे आणि जळगावच्या उत्तरेला पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये मा मात्र मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच ही याच ठिकाणी आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता काही नाही नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असा नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील आज रात्री मध्यरात्री शक्यता फार काही नाही वातावरण कोडे राहील काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं अंशतः ढगाळ वातावरण राहील पूर्व भागकडे शक्यता कमी स्वरूपात आहे त्र्यंबक गतपुरीकडे आज रात्री मध्यरात्री पाऊस बघायला मिळू शकतो आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार शक्यता आज रात्री आणि मध्यरात्री आहे तसेच याच ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पावसाजोर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी, सरी पुढील चोवीस तासामध्ये नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे बघायला मिळू शकतं आहे पावसाजोर पुढील चोवीस तासामध्ये नाशिक जिल्ह्यात थोडा कमी प्रमाणात बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त ठिकाणी पश्चिमेला जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पावसाचा जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी राहतील आज रात्री आणि मध्यरात्री देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या सरी तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतं हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आज रात्री आणि मध्यरात्री पुणे जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्यामध्ये म हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील पूर्व भागाकडे जोर कमी राहील पश्चिमेला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो पश्चिमेला जोर थोडा जास्त राहील साताराकडे बघितलं असता सातारा जिल्ह्याच्या देखील पूर्व भागकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे पश्चिमेला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये तसेच आज रात्री मध्यरात्री बघितलं असता हलक्या मध्यम सरींची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय सोलापूरमध्ये आज रात्री मध्यरात्री पाऊस जोर कमी राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता सोलापूरकडे जोर थोडा वाढणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये बघायला मिळू आहे सांगलीकडे बघितलं असता सांगलीकडे मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जास्त भागामध्ये आहे कोल्हापूरमध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतोय तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आज रात्री आणि मध्यरात्री मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया परिस्थिती काय आहे आज रात्री आणि मध्यरात्री तर या ठिकाणी बघू शकता संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये आज रात्री मध्यरात्री शक्यता फार काही नाही हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ शकत आहे पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता संभाजीनगरमध्ये तसंच आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये आहे औरंगाबाद सेंद्रमणीसी पिपरी निमेजळगाव ध्रम क्षेत्राकडे देखील मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे जोर थोडा जास्त राहील जालना जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसेच बीड जिल्ह्याकडे बघितलं असता बीडकडे देखील आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तसेच पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असतं दहा जुलै रोजी बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ तरुण अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये देखील आहे पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्त वाढण्याची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये आहे धाराशिवकडे बघितला असता धाराशिवमध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता धाराशिवमध्ये पुढील चोवीस तासामध्ये आहे आज रात्री मध्यरात्री पाऊस शक्यता फार काही नाही लातूरकडे देखील दे आज रात्री मध्यरात्री पाऊस शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता पाऊस जोर वाढणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो जोर जास्त राहील परभणीकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे जोर जास्त राहील लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर जास्त राहील आज रात्री मध्यरात्री नांदेड परभणीकडे पाऊस जोर कमी राहील या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नांदेड जिल्ह्याकडे देखील आज रात्री मध्य रात्री पाऊस जोर कमी राहील पूर्व भागाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय हिंगोलीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आज रात्री मध्यरात्री आहे ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील होऊ तसेच पुढील पाऊस जोर जास्त राहील मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दहा जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र